सैनिक बँकेविरुद्ध तक्रार करणारे गुन्हेगारी आणि खंडणीखोर प्रवृत्तीचे आहेत असं व्यवहारे यांनी प्रतिपादन केला. सहकारी बँकेची स्थापना आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आदरे यांनी 1995 मध्ये पारनेर या ठिकाणी केली. सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगली चाललेली बँक व 1 ते 5 या दरम्यान थोडीशी दुर्लक्ष झालं तत्कालीन संचालक मंडळाचं, त्यामुळं अडचणीमध्ये आली. 2006 साली बँकेचा कारभार नवीन संचालक मंडळामध्ये आल्यानंतर बँकेची जी परिस्थिती होती त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने बँकेचं कामकाज करण्याचा प्रयत्न करून बँकेच्या वसुलीकडे विशेष असा भर देऊन अण्णासाहेब आदरे यांनी ही बँक स्थापन केलेली असल्या कारणानं त्यांच्या नावानं ते गालबूट लागलं नाही पाहिजे या उद्देशानं बँकेचा कारभार चालू केला. परंतु बँकेचा कारभार करत असताना बँकेचा NPA होता त्यावेळेस 53% ग्रॉस NPA होता आणि तो NPA कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी कठोर पावलं उचलायला सांगितलेलं होतं आणि त्यातून साधारणपणे प्रत्येक वर्षी साधारणपणे आपण 8 ते 10% NPA ग्रॉस NPA कमी करून 53% ग्रॉस NPA असलेला 2010 साली 5% तो ग्रॉस NPA आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना काही कर्जदार जे की बँकेचे पैसे कुठल्याही परिस्थितीमध्ये भरायचे नाहीत अशाच उद्देशानं वावरत होते त्यांच्यावरती बँकेने कठोर कारवाई करून वसूल करण्याचा प्रयत्न केला. नाहीजाने ते बँकेच्या या कारवाईमुळं थोडेसे दुखावले गेले आणि नाहक आता बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेस काही जे कर्जदार होते की आमचा निलाव केला सांगतात पण अशी कुठली वस्तुस्थिती नाही आहे. भरत हाटाकोण नावाचे ग्रस्त आहेत कोळगावचे, त्यांनी त्यांच्या भावाला त्यांची स्वतःची जमीन बँकेचं खातं बंद केल्यानंतर साधारणपणे 2-3 महिन्यांनी विकली. त्याचा हा खरेदी खर्चाचा कागद आपल्या जवळ आहे. त्यावेळेस कोळगावच्या श्रीमंदेच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये त्यांनी स्वतः खरेदी करून दिलेलं आहे, परंतु तरीसुद्धा ते बँकेवरती आरोप करत आहेत. त्याच्यानंतर शहाणे नावाचे जे कर्जदार आहेत ते आता बँकेची बदनामी करत आहेत की माझी कुठल्याही प्रकारची मॉर्गेज जमीन नसताना माझा निलाव केला. वस्तुतः त्याचं इक्रारपत्र बँकेकडे उपलब्ध आहे, त्यांनी बँकेला इक्रार करून दिलं होतं आणि बँकेला त्यांनी त्यावेळेस पण फसवण्याचा प्रयत्न केला होता. डुप्लिकेट सोनं ठेवून काही कर्जदारांच्या नावावरती फायली करून त्यांच्यावरती बँकेने ज्यावेळेस लक्षात आलं त्यावरती कारवाई केली आणि त्याच्या नावावरती काही कर्ज करून ते सोने तारण कर्ज भरून घेतलं आणि नंतर ते ज्यावेळेस कर्ज थकलं त्यावेळेस कोर्टामध्ये ज्यावेळेस केस दाखल केली तर ह्या माशांनी कोर्टामध्ये सुद्धा डुप्लिकेट पावत्या तयार करून कोर्टामध्ये सादर केलं की मी कर्ज भरलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचं लक्षात आलं त्या संचालक मंडळाने त्याच्यावरती पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. नंतर ज्यावेळेस कर्ज खातं बंद झालं त्यावेळेस कोर्टाच्या मध्यस्थीनं तडजोड करून ते गुन्हा पाठीमागं घेतला गेला आणि कर्ज खाते निलाव करून बंद केले होते. त्याच्यानंतर पाचारने हे ग्रस्त गावडे या कर्जदाराला जामीनदार होते, परंतु ते सुद्धा असं सांगतात की माझं बोगस कर्ज प्रकरण कागदपत्र तयार करून यांनी कर्ज घेतले. वस्तुतः ते स्वतः जामीनदार होते असं त्यांनी अण्णासाहेब आदरेंना एक पत्र दिलेलं आहे, त्याची पत्राची कॉपी पण आपल्याकडे आहे या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सिन्नर BDO पत्र गटविकास अधिकारी जे सिन्नरचे आहेत त्यांच्या सहीचं पत्र त्यांच्या या फाईलला त्यांनी स्वतः दिलेलं आहे आणून बँकेमध्ये. परंतु आता नाहक बँकेची बदनामी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एक रास्ते नावाचे कर्जदार होते, त्यांचाही बँकेने वस्तूसाठी तगादा लावला, वसुली केली, त्यांनी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये दाखल केलं की बँकेने माझी फसवणूक केली. हायकोर्टाने त्याची अजिबातही दखल न घेता उलट त्यांच्यावरती 25,000 रुपये दंड ठोकला की बँकेने जे केले ते योग्य केलेलं आहे. अशा प्रकारे काही कर्जदार दुखावले गेले आणि ते नाहक आता बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे काही सभासद आहेत की जे विनाकारण चेअरमन आणि CEO वरती शिंतोड होण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना पण आता इलेक्शन जवळ आल्यामुळं थोडंसं आमच्यावरती शिंतोड उडवलं म्हणजे सभासदामध्ये कमीत कमी त्यांची प्रतिमा चांगली व्हावी कारण या उद्देशाने ते आमची बदनामी करत असावी. परंतु आज 2006 ते 2021 पर्यंत मी या बँकेमध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. ग्रॉस NPA 53% होता, बँकेचं लायसन्स जाण्याची परिस्थिती होती, अण्णासाहेबांच्या नावावर कुठे गालबोट न लागता ही बँक सुधारली पाहिजे या उद्देशाने आम्ही इथं उतरलो आणि आज बँकेची अवस्था अतिशय चांगली असताना मग ह्याच्यावरती आता
ते डोळा ठेवून आहेत की पुढील इलेक्शन लढवत असताना संचालक मंडळाची बदनामी, कर्मचाऱ्यांची बदनामी केली तर आपला फायदा होईल, त्या उद्देशाने कदाचित ते बँकेची तक्रारी करत असतील, परंतु याच्यातून कुठेही काही निष्पन्न होणार नाही आहे. ज्या ज्या पद्धतीनं लोकांनी आपल्या ठेवी या ठिकाणी कष्टातून कमवलेल्या ठेवी या ठिकाणी ठेवल्या आहेत, त्याची जबाबदारी ही संचालक मंडळाचा एक प्रमुख म्हणून संचालक मंडळाने माझ्यावरती निश्चित आहे. कुठल्याही प्रकारे ठेवीदारांच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी घेणं आमचं काम आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई कर्जदारांच्यावरती करण्याची वेळ आली तरी संचालक मंडळ पाठीमागं अजिबात राहणार नाही. आणि सर्व कर्जदारांसुद्धा मी एक आवाहन करेन की आपली खाते, कर्ज खाते जे आहेत ते आपण अगदी रेग्युलर ठेवून बँकेला सहकार्य करावं. सभासदांच्यामध्ये हा जो गैरसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे जर बदनामी केली तर सभासदसुद्धा बदनामी करणाऱ्यांना कधी या ठिकाणी बसवणार नाही. त्याच पद्धतीनं बँकेच्या ठेवी 2016 साली 73 कोटी होत्या, त्या आज 133 कोटी झालेल्या आहेत. निश्चितच सभासदांचं म्हणा किंवा इथल्या ठेवीदारांचा संचालक मंडळावरती असलेला विश्वास आणि कारणीभूत आहे त्याला. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार अथवा गैरकारभार या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी संचालक मंडळाने मी स्वतः घेत आहे. कर्मचारी वृंद ठीक आहे, काही कर्मचारी सहकार्य करत नसतात वस्तूंसाठी, त्यामुळं वेळोवेळी वस्तूंसाठी काहीतरी कर्मचारी घेणे किंवा एखाद्या संस्थेला वस्तूंसाठी थकित कर्जांचे दावे त्यांच्याकडे देणे अशा प्रकारे करावे लागतात. त्या अनुषंगानं कर्मचारी या ठिकाणी आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतले होते, ते 31 मे रोजी त्यांची मुदत होती, त्याच्यानंतर त्यांना आपण घेतलेलं नाही आहे. परंतु इथं कर्मचारी भरती केली वगैरे असं घोटाळा केला अशा प्रकारची गैरसमज समाजामध्ये किंवा सभासदांच्यामध्ये हे काही लोक पसरतात हे अगदी निराधार आहे. त्यातून कुठेही काही निष्पन्न होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.